गुजरात मधील जुनागढ, उपलेटा आणि सौराष्ट्र मधील काही भागांमध्ये सोमवारी रात्री आकाशात दिसलेल्या रहस्यमय प्रकाशाचं गूढ वाढलंय. एकीकडे काही स्थानिक कुतूहल व्यक्त करताना काही जण मात्र गोंधळलेल्या अवस्थेत असल्याचं दिसतंय. या घटनेचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले असून याबद्दल जरा सविस्तर जाणून घेऊयात. राजकोट जिल्ह्यातील उपलेटामध्ये लोकांना एक मोठा आवाज ऐकू आला आणि यानंतर आकाशात जळत असल्यासारखं एक वस्तू दिसली. आकाशातून पडणारी ही वस्तू जमिनीवर कोसळत असताना मोठा प्रकाशही दिसला. मी कुतुब खान येथील आपलं दुकान बंद करून जात असताना मोठा आवाज ऐकू आला. स्फोट झाल्यासारखा हा आवाज होता. मी आजूबाजूला पाहिलं, काही जळणारी वस्तू खाली पडत असताना मला दिसलं, पण ती वस्तू हवेतच जळत होती असं 48 वर्षीय लक्ष्मण यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितलं. उपलेटा येथील सरकारी अधिकारी GM महावदिया यांनी देखील आपण विमान उडत असल्यासारखं आणि नंतर मोठा स्फोट झाल्यासारखा आवाज ऐकल्याची माहिती दिली. दरम्यान त्यांनी आकाशात कोणतीही जळणारी वस्तू पाहिली नव्हती, पण इतरांकडून त्यांनी ऐकलंय. आकाशातून कोणतीही संशयास्पद वस्तू जमिनीवर पडल्याची माहिती आम्हाला मिळालेली नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय. जुनागढ जिल्ह्यातील मनवदर आणि केशोद येथील लोकांनी आवाज ऐकला असल्याचं महावदिया यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी हे भारतीय हवाई दलाचं लढाऊ विमान असावं अशी शक्यताही व्यक्त केली, पण यासंबंधी हवाई दलाकडून कोणतीही माहिती देण्यात आली नसल्याचंही यावेळी त्यांनी सांगितलं. जामनगर एअरबेस मधून उड्डाण केल्यानंतर अनेकदा विमानं उपलेटा मधील आकाशात दिसतात असं ते म्हणाले. दरम्यान धोराजीचे उपविभागीय दंडाधिकारी GV मियानी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती दिली. उपलेटा जिल्हा मियानी यांच्या अंतर्गत येतो. कोणतंही नुकसान झालं नसलं तरी लोकांमध्ये कुतूहल आणि भीतीचं वातावरण आहे. भारतीय हवाई दलाकडून ट्रेनिंग किंवा नियमित उड्डाण यासंबंधी कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाहीये, मात्र तरीही आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवलंय असं त्यांनी सांगितलं. यावर तज्ज्ञांचं आता काय म्हणणं आहे बघूयात. भुजमधील स्टार गेझिंग इंडिया क्लबचे निशांत गोर यांनी हा प्रकाश लढाऊ विमानांचा असण्याची शक्यता व्यक्त केली. अनेक शक्यता आहेत, उल्का किंवा उपग्रहाचा एखादा भागही हा असू शकतो, पण व्हिडिओंची पडताळणी केल्यानंतर आणि स्थानिकांशी बोलल्यानंतर हे लढाऊ विमान असावं या निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहोत असं ते म्हणाले. जामनगरच्या धावपट्टीवरून अनेकदा भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांचं उड्डाण होतं. स्थानिकांनी ऐकलेल्या आवाजानंतर हा आवाज लढाऊ विमानांमुळे निर्माण झाल्याची शक्यताही नाकारता येत नाही असं हवाई दलाच्या सूत्रांनी म्हटलं. मात्र आकाशात दिसलेल्या प्रकाशाबद्दल ते स्पष्टीकरण देऊ शकलेले नाहीयेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार उपलेटा आणि जुनागड मध्ये लढाऊ विमानांची उपस्थिती नवी नसली तरीही व्हिडिओ मध्ये दिसत असणारा प्रकाश हा लढाऊ विमानांचा नाही. दरम्यान या प्रकरणी भारतीय हवाई दल किंवा गुजरात सरकारकडून कोणत्याही चौकशीचे आदेश देण्यात आलेले नाहीयेत. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ता लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.